दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अनघा ब्यूटी क्लिनिक। पश्चिम नागपुर नागरिक संघ श्री राम मंदिर की ओर से रविवार 10 अप्रैल को शाम 5:30 बजे शोभा यात्रा का आयोजन किया गया है। 2 साल से कोरोना के कारण शोभा यात्रा को स्थगित करना पड़ा था और अब प्रशासन और पुलिस की सहमति से यात्रा का आयोजन किया गया है। इसकी जानकारी दी है पश्चिम नागपुर नागरिक संघ के सचिव राजीव काडेले ने। मंडळांनी प्रसाद वितरण किंवा शीतपेय वितरण रस्त्यात करू नये, ज्यामुळे गर्दी जास्ती होते आणि कोरोनाच्या नियमाला अपवाद होऊ शकतो, त्याला आपण टाळूया। शोभायात्रा 5:30 वाजता राम मंदिरातून निघेल। शोभायात्रा 10 तारखेला रविवारी 5:30 वाजता राम मंदिरातून निघेल। याकरता आपले आदरणीय नितीनजी गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून घ्यायचं यांनी कबूल केलं। तसंच आमच्या पश्चिम नागपूर नागरिक संघाचे जे आयुष सदस्य देवेंद्रजी फडणीस, ते कोणी येणार आहेत, चंद्रशेखरजी बावनकुळे हे आमच्या मंत्र्याशी नेहमी जोडलेले असतात, ते येणार आहेत। या भागाचे आमदार विकास ठाकरे आणि परिणय फुके यांचा या मंत्र्याशी संबंध आहे, ते येतील। बाकी जे मान्यवर आहेत त्यांच्या आपल्या पालखीची पूजा झाली, ती पालखीचे कार्यकर्तो आणि शोभायात्रेला सुरुवात होईल। अजयजी संजयजी इथे उपस्थित राहतील, यांना म्हणजे आम्ही पर्टिक्युलर आमंत्रण दिलेलं आहे, बाकी अनेक लोक तिथे उपस्थित राहतात। आणि 5:30 पालखीचं पूजन होतं, 5:30 इथे आधी पादुकांचं पूजन होतं, त्या पादुका पालखी घालून आम्ही निघतो, नंतर रथाचं पूजन होतं आणि नंतर समयाचं निघतो। एक बेहतर भविष्य की शुरुआत एबिलिटी ईवी के साथ मध्य भारत के नागपुर शहर में शुरू हो चुका है। भव्य इलेक्ट्रिक स्कूटर मैन्युफैक्चरिंग असेंबली यूनिट अध्ययन मोटोकार प्राइवेट लिमिटेड अपने शहर या तालुका में डीलरशिप प्राप्त करने हेतु आज ही संपर्क करें। कॉन्टैक्ट करें 7774012346 और 9422180081। हमारा पता B139 बुट्टीबोरी MIDC नागपुर। हमारी वेबसाइट www.abilityev.com।